अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाचे सावट देशातून नष्ट होऊ दे यासाठी जोरदार लसीकरण देशात सुरू आहे। तसेच देशात 100 कोटीच्या वर लसीचा डोस पूर्ण झाला आहे। यासाठी आज लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे म्हणून प्रभाग क्रमांक 8 मध्ये चेअरमन बैरदादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिणीतताई भालके यांच्या उपस्थित उद्घाटन करून नगरसेवक नागेश जी यादव यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असे मोफत लसीकरण शिबिर हाती घेतले। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी घेत भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी कोरोना लसीकरण करणे गरजेचे असून प्रभागातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगरसेवक नागेशजी यादव आणि परिणीतताई भालके यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या मार्फत केले आहे। तसेच यावेळी प्रभागातील नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। यावेळी किशोरभाऊ खिलारे, बादल यादव, भोला साठे, नाथा यादव, प्रसाद यादव, संतोष खिलारेसह NY5 ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते। आमचे युवा नेते माननीय भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वार्ड क्रमांक 8 मधील लसीकरणाचा कार्यक्रम ठेवला। त्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये वार्ड क्रमांकमध्ये आमचे कार्यकर्ते असणारे किशोर खिलारे असतील, बादल यादव असतील, नाथा यादव असतील, राजाभाऊ देवकुळे असतील, दत्ता यादव असतील, सुरेश रोंदे असतील, अनिल यादव असतील, सर्व कार्यकर्त्याच्या परिसराने आज ही लसीचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। तरी आपल्याला वार्ड क्रमांक 8 मधील जनतेचा सगळ्यांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे आम्ही आमचे युवा नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली असंच सामाजिक काम आम्ही करत असतो आणि याच्यापुढे मी कार्य करणार आहे आणि याच्यापुढे आम्ही 2000 कमीत कमी वार्ड क्रमांक 8 मधील लस देणार आहे। कोरोनाचा काळ संपत आला तरी पण बऱ्याच जणांच्या लशी राहिलेल्या आहेत। पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या लोकांनी लोकांच्या सहकार्यातून बऱ्याच ठिकाणी मोफत लसीकरण घरोघरी पोच केलं आहे। त्यातलाच हा एक उपक्रम नागेश दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून इथं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या लसीकरणाला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे। आज आपण बघत आहोत की आपल्या सगळ्यात जास्त नुकसान आपल्या तालुक्याचं झालेलं आहे कोरोनामुळे, त्यामुळे कुठेतरी खचलेली अवस्था असताना लस मागच्या काळात बघितलं तर लसीला फार गर्दी होत होती आणि लस मिळत नव्हती आणि अशा परिस्थितीत या लोकांनी त्यांच्या प्रयत्नातून घरपोच सगळ्यांना लस द्यायचा जो प्रयत्न केला आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि त्यांना सहकार्य करावं। लसीच्या बद्दल बरीचशी अफवा आहे ती 8 नंबर वर्गातच नाही तर ग्रामीण भागात पण भरपूर अशी लशीबद्दल अफवा आहे, ती अफवा मनात कुणी ठेवू नये। सर्वांनी सरसकट लस घ्यावी, ज्यांचा पहिला डोस पण झालेला नाही त्यांना पण विनंती आहे की कुठली अफवा किंवा शंका मनात न बाळगता लस घ्यावी आणि ज्यांचे दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी पण इथं लस उपलब्ध आहे आणि ती मोफत आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि हे तरुण पुढे येऊन आपल्यासाठी समाजाप्रती काहीतरी काम करत आहेत त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या आणि त्यांना सहकार्य करावं। सोलापूर व्हायरलच्या तृतीय वर्धापन दिनांस आणि हार्दिक शुभेच्छा। सोलापूर जिल्हा अध्यक्ष भोजन परिषद नागेश भाऊ यादव मित्र परिवार।